आणि मला खूप राग आला किंवा आता मला कळलं की आता त्याला खूप राग आलाय, तर मी लगेच त्याला म्हणते की आय लव्ह यू आणि तुला स्मूची करू का, तर मग त्याचा राग जातो. आणि मी इतका घाबरतो ना की खरंच मी स्मूची करेन, म्हणून झालं झालं संपलं, ओके आय एम ओके. जसं की पुढचं पाऊल नंतर आता ही सिरियल, तर तुम्ही बरेच वर्ष एकमेकांना ओळखताय, तर आता हे चांगलेच माझ्याकडे प्रश्न आहेत, ही और शी, म्हणजे हर्षदा की म्हणजे सौंदर्य की ललित. पॉइंट ओके. सेटवर उशिरा कोण येत? कधीच नाही, कधीच नाही. आणि हा रोज तयार व्हायला जास्त वेळ कोणाला लागतो? फॅशन सेन्स कोणाचा चांगला? मला वाटतं त्याचा पण आहे, बिकॉज ही इज अ गुड लुकिंग मॅन. आणि गुड लुकिंग असणं आणि फॅशन सेन्स असणं याच्यात माझ्याकडे थोडा जास्त आहे, पण ही इज ऑल्सो आय थिंक ही इज ऑल्सो स्टाइलिश. नाही असं नाही, तिचं म्हणणं चुकीचं नाही, पण मला या कॅरेक्टरमध्ये फार फॅशन करण्याचा मौकाच मिळालेला नाही आणि तिच्याकडे तो भरभरून आहे आणि तिला ते इतकं करेक्ट येतं ना की मग तिने केलंय ना, नाहीतरी लोक तिच्याकडेच बघणार आहेत ना. स्टाईलिश आहेस की नाही मी सांगायचं, ते साड्यांनी पण एक स्टाईल आणली आहे याच्यामध्ये. करते ओके. कोणाला झोप अनावर होते? नाही, आमच्या दोघांपैकी कोणी नाही सर. रोज चमचमीत जेवण कोणाला लागतं? तुला सांगू का, चमचमीत जेवण लागतं नाही लागतं, पण ह्याच्या घरी अन्न पूर्ण आहे. ह्याच्या टिफिनसाठी आम्ही चातकासारखी वाट पाहतो. म्हणजे आमचं जे दुपारचं जेवण आहे, आम्ही आल्यानंतर लाला आहे का, तर ते प्रेमापोटी किंवा सीज त्याच्याबरोबर करायचे म्हणून नाही, लालाचा टिफिन. हो, आणि आम्ही दोघंही प्युअर व्हेज आहोत बरं का, त्यामुळे चमचमीत त्याची बायको सीमा आणि त्याच्या घरात ज्या बाई आहेत काम करणाऱ्या आणि पूर्वी आई होती तेव्हा, सो त्याच्या कपाळी आहेत. जी बाई घरात पाऊल टाकेल ती सुगरण निघेल. सो आम्ही त्याच्या टिफिनवर डोहाळे काही काही वेळेला माझी बायको पूर्वी माझी आई पुरवायचे आणि दॅट इज द फन. किती भारी आहे हे. आम्ही लालाच्या टिफिनसाठी वाट पाहत असतो. येस येस ओके. कोणाला राग खूप लवकर येतो? लाला. नाही, मला खूप कमी वेळा येतो, पण खूप येतो. मला राग नाहीच आहे किंवा ती दाखवत नाही. शी इज पॉलिटिकली ऍब्सोल्युटली करेक्ट ऑलवेज, प्रश्नच नाही. येस. सोशल मीडियाचे ट्रेंड्स कोण जास्त फॉलो करतो? हे मी. मला कळतच नाही कसं आता तो हळूहळू शिकतोय. आणि तुम्ही शिकवणार आहे वाटतंय, कारण मला दुसरे शिकवताय. जर तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं ते होऊ नये, पण सर्वात आधी सॉरी कोण म्हणे? आम्ही दोघंही म्हणू, कारण आय लव्ह लाला आणि वी बोथ रेसिप्रोकेट. या की ही इज अ ब्रिलियंट ह्युमन बीइंग, त्यामुळे मोमेंटरी कुठल्या मुद्द्यावर ना चिडचिड होऊ शकते आणि मला खूप राग आला किंवा आता मला कळलं की आता त्याला खूप राग आलाय, तर मी लगेच त्याला म्हणते की आय लव्ह यू आणि तुला स्मूची करू का, तर मग त्याचा राग जातो. आणि मी इतका घाबरतो ना की खरंच मी स्मूची करेन, झालं झालं संपलं, ओके आय एम ओके. हा एक भाग. पण जर मी हर्षदाशी कधी जर भांडण झालं, जे होणार नाही, आणि मी सॉरी म्हटलं नाही, तर अख्खी इंडस्ट्री माझ्या विरोधात जाईल, कारण ती अख्ख्या इंडस्ट्रीची एज नो बार ती ममा आहे. आणि मग बाकीचे सगळे तिच्या व्यतिरिक्त फाडून खातील मला. मी सिरियसली सांगतो, दिस मच दे लव्ह हर. तुमचं पण प्रेम आहे तितकं, प्रश्नच नाही, डेफिनेटली. सेटवर प्रँक्स कोण करतं दोघांपैकी? त्यांचा वेळ फुकट जाऊ नये. आमच्याकडे प्रँक्स करणारा एकच आहे, ज्याचं नाव आहे आशुतोष गोखले. गोखले नाही, पण तो कमाल आहे. तो कमाल आहे. आणि बरं, दुसरं म्हणजे एक मोठी एनर्जी आहे आमच्या. आमच्याकडे रेशमा पण आहे. हो, तिचे प्रँक्स जे असतात ना ते डेडली असतात. तिचा सेन्स ऑफ ह्युमर वेगळा आहे. आशू कसा आहे? आशू डायरेक्ट निखळ बिंदास आणि खूप ह्युमरस आहे, मस्तीखोर आहे. रेशमा पण मस्तीखोर आहे, पण तिची मस्ती अचंबित करते काही पण बोथ आर स्वीट हार्ट, प्रश्नच नाही. ऑल दे म्हणजे अनघा काय, अंबर काय, आशू काय, दे आर ऑल, विदिशा काय, दे आर ऑल स्वीट हार्ट, वंडरफुल बंच ऑफ ऍक्टर्स. आणि तुम्हा दोघांपैकी सेन्स ऑफ ह्युमर कोणाचा? मला वाटतं लालाचा, कारण मी इतकी वर्ष लालाला ओळखते आणि लालाची सगळ्यात ब्युटिफुल क्वालिटी ही आहे की तुम्ही त्याची मस्करी करा, त्याच्यावर विनोद करा,
ही टेक्स एव्हरीथिंग सो स्पॉटिंगली, आणि हे सगळं स्पॉटिंगली तोच माणूस घेऊ शकतो ज्याचा ब्रिलियंट सेन्स ऑफ ह्युमर असेल. यु नो इट इज अ सेन्स ऑफ ह्युमर ऑफ लाईफ. सो मला असं नेहमी वाटतं लालाकडे बघितल्यानंतर की यु नो दिस इज द वे टू लीड, की दिस इज हाव यू टेक लाईफ विथ अ पिंच ऑफ सॉल्ट अँड लॉट्स ऑफ शुगर. थँक्यू सो मच.